अहमदनगर सोलापूर हायवेवर हा भीषण अपघात झालेला आहे. स्कॉर्पिओ आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, 5 जण जखमी तर 1 जण जखमी असल्याची माहिती मिळते. 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे 5ही जण वारकरी होते आणि पंढरपूरच्या दिशेने इकडे येत असताना हा भीषण अपघातात या 5 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. मकरंद आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. मकरंद, मोठा अपघात आहे, भीषण अपघात आहे. ही दृश्यांवरून आपण बघू शकतो की कशा प्रकारे धडक किती जोरात असेल, 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. काय माहिती आपल्याकडे, नेमका कसा झाला अपघात? स्वाती, हा अपघात इतका भीषण आहे की ट्रक आणि स्कॉर्पिओची जी समोरासमोर धडक झाली त्यावेळेला त्या ट्रकचा अक्षरशः चुरा झाला आणि त्यानंतरचे 2 जण त्यातले जे आहेत ते बाहेर फेकले गेले होते आणि 3 जण त्या गाडीमध्येच अडकलेले होते. यापैकी 2 जण हे जामखेड तालुक्यातल्या एका विद्यालयात, जिजामाते विद्यालय आहे, त्याचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आहेत आणि ड्रायव्हर सुद्धा बाळू दुसे नावाचा तो ड्रायव्हर आहे, त्याचा पण जागीच मृत्यू झालाय. आणि या अपघातामध्ये 1 लहान मुलगा जखमी झाला होता पण त्याला उपचारादरम्यान त्याचा देखील रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय. कर्जतच्या जे आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी हे मृतदेह ठेवण्यात आलेले होते आणि आता ते शेवटच्या जणांसाठी पाठवण्यात येतील. धन्यवाद मकरंद या माहितीसाठी. तर हायवेवर गाडी चालवत असताना वेगावर नियंत्रण ठेवणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत मोठा असा हा भीषण अपघात, 5 वारकऱ्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाला. आणि पुढे अजून एक महत्त्वाची बातमी आहे अपघातासंदर्भातच. पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीजवळ लक्झरी आणि क्रुझरचा अपघात झालेला आहे. तर क्रुझरमधील 5 भाविक या अपघातात जखमी झाले आहेत. तर सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जे जखमी आहेत त्यांना उपचारांसाठी मदत केली जाते. सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सचिन, काय अधिक माहिती? ती एक साधारणतः तासापूर्वीची घटना आहे. पंढरपूर मधून जे काही वारकरी आहेत ते क्रुझर गाडीमधून दर्शन करून आपल्या गावाच्या दिशेने निघाले होते आणि एक लक्झरी बस मधून सुद्धा भाविकच पंढरपूरच्या दिशेने येत होते आणि पंढरपूर ते टेंभुर्णीच्या दरम्यान हा अपघात सकाळी झालेला आणि यामध्ये क्रुझर मधील जे काही भाविक आहेत ते गंभीर जखमी झालेले त्यांना आणि त्यांना पोलीस उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेले. धन्यवाद सचिन या माहितीसाठी. तर जखमींना आता उपचारांसाठी मदत केली जाते.